महाराष्ट्र रेल्वे बोर्डानं एक अनोखी शक्कल लढवली आहे. रेल्वे बोर्डानं नाशिकमधील जुन्या रेल्वे डब्यांचं रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केलं आहे. या ऑफ ट्रॅक रेल्वे रेस्टॉरंटचं सोशल मीडियावरती खूपच कौतुक होत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी आणि महसूल वाढवण्याच्या हेतूनं रेल्वे बोर्डानं हा निर्णय घेतला आहे. रेल्वे डब्यामधलं हे अनोखं हॉटेल लोकांना आकर्षित करत आहे, तसंच इथलं जेवणसुद्धा दर्जेदार असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. या रेल्वे रेस्टॉरंटचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी. एखाद्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वेच्या दारात मी उभा आहे असं तुम्हाला वाटत असेल. माझ्या मागे जर आपण बघितलं तर हा पूर्ण रेल्वेचा डबाच आहे. मात्र तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे चक्क रेस्टॉरंट आहेत. ऑफ ट्रॅक रेल्वे कोच असं नाव याला देण्यात आलेलं आहे आणि नाशिकमध्ये खरं तर पहिल्यांदाच ही कन्सेप्ट जी आहे ती आलेली आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशनला लागूनच बाहेर हे हॉटेल जे आहेत, हे रेस्टॉरंट जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. पण जर बघितलं तर ह्या रेल्वेचा डबाच आहे, मात्र मध्ये त्याला अतिशय सुंदररित्या असं रेस्टॉरंट जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे. रेल्वेच्या या खिडक्या आहेत, कॅबिन आहेत, सगळं काही इथे बनवण्यात आलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर त्याला नाशिककरांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मिळतो आहे. हे ही कन्सेप्ट ज्यांची आहेत, त्या हॉटेलचे मालक माझ्यासोबत आहेत वाहिद, त्यांच्याशी आपण बोलूया. वाहिद, हमें बताओ की क्या है ये पूरा रेस्टॉरंट, कैसे बनाए? काफी दिनों से हम लोगों का चल रहा था कि एक रेस्टोरेंट डालना है, रेस्टोरेंट डालना है. तो मैं एक रेलवे के अधिकारी लोगों के पास जाके उनसे बात किया, तो उन लोगों ने कहा कि एक टेंडर निकल रहा है, तो टेंडर को एक रेस्टोरेंट टाइप में कन्वर्ट, एक डिस्कार्ड बोगी है उसको एक रेस्टोरेंट में कन्वर्ट करना है. तो उस हिसाब से हमने वो टेंडर भरा. हम लोग के जो चाचा लोग है उन्होंने टेंडर पास किया, पास करवा के लाके, और यहाँ पे एक जैसे देखोगे आप क्या ओरिजिनल विंडो है, डोर्स है, सारी जितनी भी चीजें सब ओरिजिनल है. कुछ भी सिर्फ इसका इंटीरियर जितना है वो सब अपन ने बनवाया है पूरा टोटल यहाँ का. काही हे ग्राहक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. किधर से आप? बंबई से. मुंबई से. कैसा लग रहा है अभी? बहुत अच्छा लगा, कुछ नया दिखा तो हम बोला चलो जाते हैं, अभी टाइम है तो देखते हैं. बहुत लेकिन बहुत अच्छा लगा, कुछ नया है, कुछ नया और बहुत अच्छा लगा. और यहाँ पे एकदम मतलब वाइब ही कुछ अलग आ रही है, लाइक शताब्दी से भी एक्स्ट्रा प्रीमियम लग रहा है. मतलब बहुत ही अच्छा है, एक बार आना यहाँ पे ट्राई करो, एक बार कॉफी पियो और बहुत ही मजा आएगा. सब सब अच्छा है, बट मैं सिर्फ मतलब देख के शौक हो गया कि ये भी हो सकता है यहाँ पे. अशा प्रकारे खरं रेस्टॉरंट चा एक नवीन प्रकार जो आहे तो बघायला मिळतोय. कॅमेरामन किरण कटर सह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.